आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मोरारजी वस्ती शाळेची इमारत पूर्णत्वाच्या मार्गावर हवेशीर डोंगर माथ्यावर उभारली सुसज्ज इमारत. निपाणीतील गव्हाण येथे बांधण्यात येत असलेल्या मोरारजी वस्ती शाळेच्या इमारतीचे काम पूर्णत्वास आलं असून जुलै अखेर ही इमारत उपलब्ध होईल अशी माहिती आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी दिली. निपाणी तालुक्यातील गव्हाण येथे अत्यंत हवेशीर अशा डोंगरमाथ्यावर मोरारजी वस्ती शाळेची सुसज्ज इमारत बांधण्यात येत आहे. या इमारतीच्या कामाची पाहणी आमदार शशिकला जोल्ले, सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले आणि मान्यवरांनी केली. आमदार सौ जोल्ले यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून 9,77,66,000 रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून दिलाय. 10 जुलैपर्यंत काम पूर्ण होऊन विद्यार्थ्यांना जुलै अखेरपर्यंत शाळेसह वसतिगृहांची सोय उपलब्ध होईल अशी माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली. यावेळी सीमा भागातील विद्यार्थ्यांना अत्यंत प्रसन्नदायक वातावरणात शारीरिक आणि मानसिक लाभ मिळून दर्जेदार शिक्षण उपलब्ध होण्यास मोरारजी वस्ती शाळेचा लाभ मिळेल असे मत आमदार जोल्ले यांनी व्यक्त केले. तर रामकृष्ण इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर या कंपनीने दर्जेदार काम केल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष जयवंत भाटले, रमेश वैद्य, बंडा घोरपडे, दत्ता जोत्रे, विकास वासुदेव, सूरज खवरे, श्रीकांत समगणनावर, डॉक्टर इरगोंडा बाबण्णावर, सुरेश पाटील, महादेव पाटील, आदगोंडा पाटील, शिवगोंडा पाटील, महावीर रामगोंडा, लक्ष्मण पाटील, रवी कांबळे, पोपट पाटील, कुमार कागे, अश्विनी खोत, तुळसा परीट, विभावरी खांडके, नगरसेविका नीता बागडे, स्मिता दुमाले, सोनाली उपाध्ये, सुजाता खोत, सविता पाटील, माधवी नेर्लीकर यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते, गवाणी तवांदी येथील नागरिक उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी गव्हाणहून शिवाजी भोरे. ನಿಪ್ಪಾಣಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಖುಷಿ ಆಗ್ತದೆ. ಮುರಾರ್ಜಿ ದೇಸಾಯಿ, ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳ ಮುರಾರ್ಜಿ ದೇಸಾಯಿ ಬಾಲಕ ಬಾಲಕಿಯರ ವಸ್ತಿಗ್ರಹ ಒಂದು ಸುಂದರವಾದಂಥ ಕಟ್ಟಡದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಸುಮಾರು ಈ ಒಂದು ನಿಪ್ಪಾಣಿ ಕ್ಷೇತ್ರ ಒಂದು ಗಡಿ ಭಾಗ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ, ಒಂದು ಕಡೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಗಡಿ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಗೋವಾ ಗಡಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಬಾಲಕರಿಗೆ, ಬಾಲಕಿಯರಿಗೆ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಶಿಕ್ಷಣ ದೊರೀಬೇಕು, ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಸರ್ಕಾರದ ಯೋಜನೆಗಳು ಲಭ್ಯ ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ದೃಷ್ಟಿಕೋನದಲ್ಲಿ 2008 ಇಲ್ಲಿ ಮುರಾರ್ಜಿ ದೇಸಾಯಿ ವಸ್ತಿ ಶಾಲೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿತ್ತು.